विधानसभा 2024 निर्णय तुमचा सत्ता तुमच्या हातात विनयपुरी सरकारी 100% येणारच आणि येणारच कारण का त्यांनी जो हे केलाय विकास केलाय ते कोणीही केलेला नाही आहे आजपर्यंत विनयपुरी सावकरांनी जेवढी कामं केलेत सावकरांनी तेवढी सतीश पाटलांनी अजूनही कामंही केलेली नाही तर कामंही गाव लेवलला सतीश पाटील आणि जनसुरज ह्या दोघांनी मिळून केलेलं आमचं मत असणं सतीश पाटलाला गावात आता आमच्या पूर्ण पॅनेल आहे ते सतीश पाटलाला आणि कामाच्या जोरावर विकासाच्या जोरावर विनयरावजी पुरे सावकर निवडलेला सतीश पाटील आम्हाला त्याची काही कधी ओढच निर्माण झाली नाही कधी तळागळापर्यंत तुम्ही येता कधी आलाच नाही गाडीतनं जात करायचं गाडीतनं जायचं विनयपुरी येणार त्यांचं आम्हाला तिथं काय दिसलं की नाही काय केलेलं आहे आणि आता तर आम्ही सावकरांचंच बघतो फक्त आम्हाला तर सरकारनं योजना सगळी सुविधा केल्या त्याच्यामुळं त्यांना द्यायला पाहिजे की भावाला निवडून आणणार का नाही आणणार की आता तसं म्हणतात शावड विधानसभा मतदारसंघामध्ये सत्यता आभास येईल असं वाटतं आम्हाला परिस्थिती कोण निवडून येतो या गेला की गेलास मागं बघणी बांधत नाही विकास कामं हे आताच्या ह्या सरकारनं काही केलेलीच नाही 100 रुपयाचा स्टॅम्प आता 500 रुपयाला झाला आहे यावेळी तालुक्यात सतीश पाटील आभा यावेत असं आम्हाला तालुक्याच्या वतीनं आम्हाला वाटते आभा काय आभा आभास का नाही तालुक्यातला नेत आहे आताचे सरकार होतं ते गदारांचं सरकार आहे भाजप नको आहे हे गदारांचं सरकार आहे भाजपनं सर्वांच्या मागेकडे काँग्रेस शिवसेना परराष्ट्रवादी जे काही नेत्यांचे असतील ते भाजपनं सगळी ईडी लावली मतदान जे आहे की राष्ट्रवादी काँग्रेसही आलं पाहिजे महाराष्ट्रात भाजप हटणार आहे चार बाई ऐका तिसरी चार 3000-3500 रुपये 1500 येत्यात ज्याच्यात जीची बायको मिळली त्याला काय रुपये आहे कुटुंबामागं काढलं सा हे कुटुंबामागं काहीतरी काढा एकनाथ शिंदे जाणार का उद्धव ठाकरे जाणार नाही एकनाथ शिंदे येणार आम्हाला काय पैसे अजून मिळालेलेच नाहीत आलेलेच नाहीत अजून आमचे भरलाय मग तेच सांगतो मी 50 आणि 60 रुपये तालुक्यात आता कोरे साहेबांनी भरपूर विकास केलाय सावकार साहेबांच्या बाबतीत काय गट तर कोणत्या प्रकारचं बघत नाहीत ज्या ठिकाणी योग्य काम आहे प्रत्येक गावात त्यांचं काम पोहोचलेलं आहे तुमचं मत कोणाला असणार भावाला द्यायचं मुख्यमंत्री एकदा शिंदे हा देणार मतदार नेते मत देणार नाही सगळ्यांनी आम्ही येऊ दिले आम्हाला आता मतदार पेन्सिल चालू केली त्याला दिलं पाहिजे की दुसऱ्याला कसं देऊन चालेल नाही पेन्सिल बघा पेन्शन नाही एक पण पेन्शन नाही आम्हाला खरं म्हणताना ह्या लाडकी बहीण योजनेचं पैशाचं कायच नको होतं आम्हाला फक्त ही वाढलेली महागाई कमी झाली पाहिजे शिक्षण आरोग्य जे महत्वाचं ह्यामध्ये जास्त हे का नाही ते पाहिजे ते करा तुम्ही विधानसभेचा निवडून लागल्या तालुक्यात आमचा विनायक कोरे सावकर व्हावा आमची इच्छा आहे काही लोक शिंद्यांना त्यांचंच पैसे घेऊन शिंद्यांना नाव ठेवतात सावकरांनी भरपूर केले किंवा शिंदे साहेबांनी भरपूर केले काय मोदी साहेबांनी तुम्हाला फुकटचे धान्य दिले तालुक्यात विनय कोरे सावकर निवडून यावे आता आमच्या तालुक्यात आमदार सतीश दाबा व्हायला पाहिजे पण सतीश दाबाने एकही काम केलं नाही सतीश दाबाने 4 मतदारांनी रोजगार दिला नाही सतीश दाबाने सुतगिरणी काढली सुतगिरणीचे पैसे सतीश दाबाने एकट्यानंच खाल्लं आणि सुतगिरणीचं जे पैसे रस्त्यात आलं जमीन जी रस्त्याला गेली ती सतीश दाबाने एकट्यानंच खाल्ली सभासदांचा विषय बोंबलत गेला विधानसभा 2024 निर्णय तुमचा सत्ता तुमच्या हातात राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी चढाओढ सुरू केली आहे स्थानिक उमेदवारांची देखील उमेदवारी मिळण्यासाठी चढाओढ सुरू झालेली आहे त्यातच आता जनतेचं देखील काय कौल आहे हे पाहण्यासाठी आपण आलो आहे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण याच मतदारसंघातील एक मुख्य गाव आहे बांबवडे या ठिकाणी आलो आहे यानंतर आपण मलकापूरचा देखील आढावा घेणार आहेत नेमकं बांबवडे परिसरातील जनतेला त्यांचा मनातील आमदार म्हणून नेमकं कोण पाहिजे हे पाहण्यासाठी आलो आहे तर माझ्यासोबत काही जनता आहेत काही मंडळी आहेत या आठवड्या बाजारपेठेमध्ये आलो आहे जाणून घेऊयात या जनतेला इथला स्थानिक आमदार कोण हवा आहे आणि कसा विकास हवा आहे आणि येणारं सरकार राज्यामध्ये कोणतं हवं आहे विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत शावडे पन्हाळा विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येते काय नेमका विकास झाला आणि सरकार कुठला हवा आहे विनयपुरी सरकारी 100% येणारच आणि येणारच कारण का त्यांनी जो हे केला आहे विकास केला आहे ते कोणीही केलेला नाही आहे आजपर्यंत आणि असा विकास केला आहे की त्या म्हणजे मनाही नाही एवढा विकास केला आहे विनयपुरी सावकरने खरं तर आता
तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याच गावाजवळचे माजी आमदार सतीश आबा पाटील सरोटकर भरणार अशी चर्चा आहे. त्यांनी कामं केली आहेत का ह्यांनी कामं केली आहेत काय नेमकं काय विनय कोरे सावकरांनी जेवढी कामं केली आहेत सावकरांनी तेवढी सतीश पाटलांनी अजून कामंही केलेली नाहीत आणि कामं केलेली बी नाही ती आणि इथून पुढेही तो कामं करू शकतो कारण का खासदार केला बी त्यांना विजेट दिलं होतं पण त्यांनी जे के काही जे केलं ते नुसतं हातच नव दावते त्यांनी पुढे चालतात. काय सांगाल तुम्हाला काय वाटते काय येणार सरकार कुठलं असेल सरकार असं विनय कोरे असं म्हणता येणार नाही. हे गाव लेवलला इथ्यू पी एनएलनं काम केलेलं आहे निव्वळ विनय कोरेने केले असं म्हणता येणार इथ्यू पी एनएलनं काम केलेलं आहे त्यामुळे निव्वळ दोन्हीचा बी छाप पडणार. पुढलं कोण येणार हे काय सांगता येत नाही प्रत्येकाच्या ह्याच्यावर राहणार. खरं कामं ही गाव लेवलला सतीश पाटील आणि जनस्वराज ह्या दोघांनी मिळून केलेले आहेत. आता सत्ता कोणाच्या बांबुड्यामध्ये सतीश पाटील आणि आपल्या मानसिंगराव गायकवाड ह्या दोघांची सत्ता आहे आणि तिसरा पक्ष हा जनस्वराज हा तिन्ही मिळून इथ्यू पी एनएल आहे त्यामुळे विकास हा केलेला आहे ते तिन्ही पी एनएलने केलेला आहे विकास हा केलेला आहे त्यामुळं मतदान हे जास्त तिघांचं पण आहे. ठाम सांगू शकत नाही का होईल कारण इथं जास्त केलेलं जे काम आहे ते इथ्यू पी एनएलने केलेलं आहे बांबुड्यामध्ये. खरं तर जर बघायला गेलं तर तुलना विनय कोरे आणि सतीश पाटील आबा यांच्या दोघांमध्ये होते तर त्यांच्यापैकी नेमकं कोण निवडून येऊ शकतं काय वाटतं तुम्हाला. सध्याची आता ही परिस्थिती सांगू शकत काय परिस्थिती पुढलं राजकारण काय ठरणार ते आपण ठरवू शकते कोण कुणाकडे जाणार कोण कुणाकडे येणार आता आपण ठरवायचं काय. आम्ही म्हणतो खासदार किल्ला सतीश पाटील येतील तर किती लोक फुटली का. तसं आत्ता आम्ही बांधून सांगू शकत नाही तुम्हाला ज्यावेळी परिस्थिती आहे त्यावेळी सांगू. तर तुमचं मत नेमकं कोणाला असणार आमचं मत असणार सतीश पाटलाला. गावात आता आमच्या पूर्ण पॅनेल आहे ते सतीश पाटलाचं गावात पूर्ण पॅनेल आहे ते सतीश पाटील आणि गायकवाडांचं दोघांचे ह्याने काम झालेलं आहे विनय कोरे आणि सतीश पाटील. शेवटी पण विधानसभा मतदारसंघात कामं झाली म्हटलं जाते पण विकासाचं कुठंतरी नाही स्थानिकांना रोजगार नाही काय वाटते काय. मी पन्हाळा तालुक्यात नाही आणि आमच्याकडे भरपूर कामं झाल्यात आणि कामाच्या जोरावर विकासाच्या जोरावर विनयरावजी कोरे सावकर निवडून येणार 100%. त्यात काय वादच नाही. तर सतीश पाटलांबद्दल नेमकं काय वाटतं. आम्हाला त्याची काही कधी ओढच निर्माण झाली नाही कधी तळागळापर्यंतून येता कधी आलाच नाही गाडीतनंच हात करायचा गाडीतनंच जायचं आणि त्याचा संपर्कच नाही आमचा. आम्ही पहिल्यापासून विनय कोरे विषय नाही. किती लीड नेणार काय 40,000 लीड नेणार विनय कोरे. विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत एकीकडे सत्तेची दापा दुसरीकडे विनयरावजी कोरे यांची लढत होण्याची शक्यता आहे काय नेमकं तुम्हाला काय वाटतं. विनय कोरे येणार काय काय विनय कोरे काय येणार सर. 50 तालुक्यात विकासाचं कामात जोर चालू आहे आणि 50 तालुक्याचा बालेकिल्ला आहे त्यामुळे विनय कोरे कशात तटायचं काम नाही. शाहवडे तालुक्यात काय विकास केला काय भरपूर केलेत डोंगर रानातनी रस्ते व रस्ते केलेत वाटा केल्यात सगळं केले तिने चौकरांनी रस्ते केले तिने. सत्तेदापासरडूकर इथले स्थानिक आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं. त्यांचं आम्हाला कुठं काय दिसलं बी नाही काय केलेलं आणि आत्तापर्यंत आम्ही चौकरांचंच बघतोय फक्त. तुमचं मतदान कोणाला. आमचं सावकरच नाही 100% सावकर येणार आमचा बालेकिल्ला जाईल सावकर आम्ही 50 तालुक्यातला आहे आमच्या बोर्डात 100% मतदान आहे. आतापर्यंत जे बांबुडेची जेवढी काम केली तर आता महादेव मंदिर आहे त्याला 10,00,000 सावकरांनी दिले आहेत मंजूर करून 10,00,000 मंजूर केलेत आणि 10,00,000 मंजूर केलेत असं ह्या म्हणजे सतीश पाटलांनी अजिबात म्हणजे बांबुड्याचा विकास हो कधीच केला नाही. पण मला एकच म्हणायचं आहे की जे येथील किंवा काय करणसिंग गायकवाड सतीश पाटील आणि आमर पाटील जेवढे असेल त्या बाजूला 100% सत्ता असणार का तर असणारच त्यात काही विषय नाही. लागलेले आहेत एकीकडे विनय कोरे पण उभं राहू शकतात दुसरीकडे सतीश आबा पाटील पण सरळ उभं राहू शकतात काय वाटतं कोणा कोण येणार तुम्हाला आणि तुमचं मतदान कोण येणार. आम्हाला तर सरकारनं योजना सगळी सुविधा केल्या त्याच्यामुळे त्यांनाच द्यायला पाहिजे की पैसे भेटतात की मिळालेत की दोन तीन वेळा मिळालेत की आम्हाला त्यांना सपोर्ट दिला पाहिजे आम्हाला. भावाला निवडून आणणार का नाही आणणार की मतदान असणार असणार. विनय कोरे की सतीश दाबा पाटील काय वाटते
ते काय सांगू शकत नाही आम्ही तसं, पण आमचं मतदान भावालाच असणार की बाकी कोणाला द्यायचं परत एकदा बघायचं तुम्हाला. होय होय. आता लागलेला आहेत या शावडीपणा विधानसभा मतदारसंघामध्ये काय कोण येईल कसं वाटतं तुम्हाला काय? आता तसं म्हणतं तर शावडी विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तेत आभास येईल असं वाटतं आम्हाला. सत्तेत आभा खरं तर आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडून काय तालुक्यात विकास झाला आहे काय झालं काय वाटते? हो झाले की विद्यमान आमदार विनरावजी कोरे आहेत सत्तेत ताबा येईल असं काय आम्ही नेमकं बदल थोडासा पाहिजे ना आम्हाला बदल पाहिजे जनतेला. खरं तर शावडीपणा विधानसभा मतदारसंघामध्ये रोजगाराची संधी काय उपलब्ध झाली आहेत का नाही काय वाटतं? नाही नाही. 15 वर्ष काही नाही इकडे 15 वर्ष विकास झाला नाही म्हणते काय नेमकी परिस्थिती काय या मतदारसंघाची? परिस्थिती कोण निवडून येतोय गेला की गेलास माग बघणे भानगड नाही परत त्यांचा व्यवहार करते परत त्यांचा ती व्यवहार जी मेन मेन आहे ती असणी थोडंफार द्यायचं बाकी गोरगरीब असणी काय नाही त्यातलं. तुम्ही काय सांगाल काय विकासाबद्दल काय कसं झालंय? विकास कामं हे आताच्या ह्या सरकारनं काही केलेलीच नाहीत फक्त आम्ही शेवटी लोकांना गोरगरिबांना काहीतरी दाखवायचं आता लाडकी बहीण काढली हे काढले पण तेलाचं डा आणि सर्वसामान्याच्या जीवनात आता काय मिळते दवा काहीच नाही. आता महागाई भरपूर झाला आहे 100 रुपयाचा स्टॅम्प आता 500 रुपयाला झाला आहे साधा पिळ घालायचं म्हटलं तर गोरगरिबांनी जायचं कसं? खरं विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक योजनांच्या घोषणा केल्या अनेक योजनांच्या घोषणा केल्या काय त्या लोकांच्या कामाच्या दिसत नाही त्या घोषणा सगळं त्यांच्याच ह्याच्या फायद्याच्या ह्याच्यातनं लोकांचा काय फायदा आहे तवा? तालुक्यामध्ये काय वाटते एकीकडे आता उमेदवारी म्हणल्यावर सत्यजित पाटील आबा दुसरीकडे विनय कोरे अशी उमेदवारी यावेळी तालुक्यात सत्यजित पाटील आबा यावेळी असं आम्हाला तालुक्याच्या वतीनं आम्हाला वाटतंय सगळ्याची इच्छा आहे आमची आबा यावं अशी इच्छा आहे यावेळी सत्यजित पाटील आबा निवडून यावी आम्हाला आमची सगळ्यांची इच्छा आहे. आबा आबा का आबा आबाच का नाही तालुक्यातला नेता आहे तालुक्यातला नेता कसं आम्हाला इथं जावं लागते पन्हाळ्यात जाऊन आमचं येऊन जाऊन कसं होणार सांगा त्यासाठी काय तालुक्यात काय सकट नाही रोजगाराची संधी काय नाही काय सांगा तुम्हाला काय वाटतं येणार आबा आबा का नेमका आबा आबासारखा माणूस सामान्य गर गरज कारण येणार 100% आम्ही मतदान त्यांनाच करणार. आताचे सरकार होतं ते गदारांचं सरकार आहे भाजप नको हे गदारांचं सरकार आहे याने कुठं असं पहिल्यांदा लढवताना अशी लढवली होती का की 3 पक्षांचं घेऊन आम्ही सरकार तयार करणार आहे आम्हाला मत द्या वोटिंग द्या रिक्षा चालते का? ज्यावेळेस निवडून देताना लोकांनी यांना पक्ष म्हणूनच दिलता पण हिने पुन्हा गद्दाऱ्या करून स्वतःच्या स्वार्थासाठी आपलं पदं मिळायसाठी तिने किंवा भ्रष्टाचार झाकून ठेवायसाठी स्वतःच्या सोयीने घेतलेले निर्णय आहेत आणि हे कोणालाही जनतेला मान्य नाही. भाजपनं सर्वांच्या मागेकडे काँग्रेस शिवसेना परराष्ट्रवादी जे काय नेत्यांचे असतील ते भाजपनं सगळी ईडी लावल्या कारण त्यांचं सरकार केंद्रात पण सरकार असल्यामुळे आणि खाली पण सरकार त्यांचं असल्यामुळं त्यांनी भाजपनं त्याचा हे केले असं तिने केलं. मतदान जे आहे की राष्ट्रवादी काँग्रेसही आलं पाहिजे हे भाजप हटाव विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं कुठलं शरद पवारांचं हा तालुक्यातल्या राजकारणात काय नेमकी परिस्थिती काय वाटते? ते परिस्थिती हे आमचंच येणार आहे सरकार महाराष्ट्रात भाजप हटणार आहे ही जरा दक्षता घ्या. आता भाजप म्हणणार म्हणजे विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटील बाबा एखाद पैसा निम्या नाही म्हण की बाबा निम्याशनी आलं निम्याशनी नाही लाडक्या बहिणीच हेच काय सत्यजित पाटील आबा का विनय कोरे सावकार काय वाटते कोण येणार इथं आमदार कोण येणार? सत्यजित आबा येतील येतील तुमचं मत कोणाला असणार? सत्यजित आबाला चार बाई आयता तिसरी 3,000 रुपये 1,500 येत्यात ज्याच्यात जीची बायको मिळली त्याला काय रुपये आहे कुटुंबामाग काढलं सा एक कुटुंबामाग काहीतरी काढा ज्याची 4 बाई आहे तर तिसनी किती आलं 15×60 ज्याची बायको मिळली त्याला काय आहे कुटुंबाग माग काढा की नेमकी परिस्थिती काय तालुक्यात?
परिस्थिती काय सध्या? राजकीय वातावरण जरा तापलेलं आहे. काय नेमकं सत्ता कोणाची येईल वाटतंय तुम्हाला? महाविकास आघाडी, महायुती? सत्तेच तर काय सांगू शकत नाही. कुठलं समीकरण कुठे जुळले काय सांगता येत नाही. त्यामुळे त्यात काय एवढा मी काही सांगू शकत नाही कोणाची सत्ता येईल अशी. तालुक्यात सत्तेही पटल्यापासून सावकार अशी लढत होण्याची शक्यता आहे. काय दाढ शक्यता आहे? कोण येईल असं वाटतं? 50-50% दोघांचा जोर लागेल. काय तुमचं मतदान काय असेल? कोणाला असेल काय? माझं मतदान तसं मी तुम्हाला प्रश्न नाही काय सांगू शकणार नाही माझं मतदान होतं. पण मतदान जो विकासाचे आमच्या तालुक्यात ज्याने काम कोणी केल्यात त्या झाडावर आम्ही मतदान करू शकतो. काय आतापर्यंत काम तालुक्यात कामं झाले? झालेत झालेत झाले. बऱ्यापैकी तर झालं. बऱ्यापैकी काम निर्माण झाले असं वाटतं? नाही नाही, एकही सेकंड नाही. तुम्हाला आलेले नाही पैसे अजून? मग आता इलेक्शन लागले काय मदत कुठलं सरकार येईल वाटतंय तुम्हाला? एकनाथ शिंदे जाणार का उद्धव ठाकरे जाणार? नाही नाही, एकनाथ शिंदे येणार. एकनाथ शिंदे येणार? काय एकनाथ शिंदे येणार वाटतंय? असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय. तसं सगळ्यांनाच वाटतंय. मग आता आपल्या तालुक्यामध्ये सत्तेची ताबा आहे, सावकार आहे. अहो आम्ही दोन वेळा आम्ही याला गेलेलो आहे, त्या ह्याला मीटिंग होती त्यांची, दोन वेळा जाऊन आलेलो आहे आम्ही सगळे. बरोबर. असं इथं आता सत्तेची पटेल आबाई सरुडी करील काय सावकार येईल काय वाटतं तुम्हाला? इथं एकनाथ शिंदे येणार. एकनाथ शिंदेकडनं उभं राहील तू येणार असं वाटतं काय? होय. म्हणजे सावकार येणार? होय. त्याच्या निवडणुका लागल्या कसं वातावरण आहे? अजून काय आम्हाला माहितीच नाही यातली सर. व्यवसायिक आहात, सरकारनं विविध योजना काढलेल्या व्यवसायिकांसाठी असते किंवा महिलांसाठी लाडकी बहीण योजना असते. आम्हाला काय पैसे अजून मिळालेलेच नाहीत, आलेलेच नाहीत अजून. आमचे भरलाय पैसे येणार म्हणजे सरकार मत असणार काय त्यांना? असणार की असणार तालुक्याच्या राजकारणात सत्यजित पाटील आहेत, सावकार आहेत. आमचं यांच्याकडं एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याकडं. म्हणजे सावकारांच्याकडं? हां. तर आता बांबवडे या ठिकाणी माझ्यासोबत काही वाहन चालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्याकडे काय रोजगारा संधी आणखीन आहेत आणि इथल्या स्थानिक राजकारणाबद्दल काय वाटते, या त्यांच्या मनातला आमदार कोण आहे ते आता जाणून घेण्यासाठी आपण इथं आलो आहे. माझ्यासोबत काही वाहन चालक आहेत. आपल्या भागातला नेता असावा, कर्तृवार असावा. काय वाटतंय तुम्हाला कोण येणार? अजून काय हे नाही एवढं, पण आता तिकीट मिळाले ना. पण काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतं आम्हाला? काय आता आपल्या भागातला नेता असावा आम्हाला. नेता कुठला? नेता कुठला? कोण असावं? काय आबा येतील असं आमची अपेक्षा आहे. येतील अशी तुमच्या? आबाज का? आबाज का म्हणजे आता कसं आहे, किती केलं तर आपल्या जे भागातला आपल्या तालुक्यातला आहे, तालुक्यातलाच माणूस हवा आहे आम्हाला. महायुती सरकारनं बरेच कामं विकास कामं केलेले केल्यात आहे. बरोबर आहे की तरी पण कसं आहे, आपल्या भागातला तरी पाहिजे ना, त्या हक्काने काहीतरी बोलू शकतो आपण. सावकारांविषयी काय वाटतं तुम्हाला? सावकार तर आता आहेच आता काय, पण कसं आहे माणसांच्या ह्याच्यावर राहते कॉल. म्हणजे भागामध्ये आता आतापर्यंत काय रोजगाराची संधी काय उपलब्ध झाल्यात, काय काय विकास कामं झालेत, काय तुमच्या निदर्शनच काय आहेत? आता बरेच आता सावकारने सुद्धा भागाभागाने मंदिरे बांधली आहेत, रोड केले आहेत, आमच्या गावामध्ये पाण्याचे की मांडलेले आहे. असं असताना तुम्ही आबा पाहिजे असं काम होतं? आबा म्हणजे कसं आहे, किती केलं भागातलंच ना म्हणे ना ह्यासाठी. स्थानिक समस्याकडे जास्त लक्ष दिलं. तालुका आहे आपला. काय आता तुम्ही आता वाहन चालकच आहे? कसं आहे आता सावकारने बरेच कामे केले त्या, नाही असं नाही. सावकार पण पाहिजेच आहे आम्हाला, नाही असं नाही. पण कसं आहे तरी पण तालुक्यातला माणूस हवाच आहे ना. मग तेच सांगतो मी, 50-60 रुपये पावशेर ना चिर घेऊन खायचं, शेतकऱ्यांना राहायचं कसं? कशाला लाडक्या बनीला देते? काय लाडक्या बनीचं ना, जिकडे काढून घेते ते इकडे देते. काय ते जाऊ पी काय 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 वाटलं? महागाई वाढवली किती? सोनं शेले लाका ना घालणारे नवरीला काय घालायचं? कसं घालणारे घालायचं? मग तेच म्हणते मी. पण बदलाय पाहिजे सरकार. हा पडवू न ग, तू वर चढून दे की पण गोर गरीब खाऊ दे की जरा अन्नाला लागून दे. आता 30 रुपये 20 रुपये पावशेर तुरीची डाळ मुगाची डाळ होती ती आता झाली 40 रुपये पावशेर. काय घेऊन खायचं माणसाने? कशाला 15 काताला काही काही त्याला फुटणार आहेत. एका दिवसाचा बाजार एक दिवस गेले. देऊ नका असा पैसे, ते देऊ नका असा करून गोर गरीबाला मारू नका. स्वस्त करा. आम्हाला वाटतंय त्याने व्यवस्थित केलेलं आहे, पण महागाईमुळे जर अडचण आली आहे. ओ महागाई आहे त्यानं काय लाडक्या बहिणीचे पैसे पुरतेत का त्याला? महागाई स्वस्त करावी, चांगली योजना गोरगरिबासाठी बहिणी मानले ते त्यांनी चांगलं आहे, आम्ही पण भाव मानला आहे शिंदेंना, पर त्यांनी जरा महागाई स्वस्त करावी.
हिच आमचं म्हणणं आहे, बाकी काय आहे या आता आम्ही द्यायचं? आता आम्हाला कोण सहकारी केले त्यासनी द्यायचं? आम्ही आम्हाला सहकारी करते त्यासनी देणार, पण त्यांनी पण महागाई स्वस्त करायला पाहिजे, सगळ्या वस्तू स्वस्त केल्या पाहिजे तर आम्हाला परवडणार आहे। ते आता देणार आहेत का नाही पैसे? लाडक्या बहिणी देते त्यांनी स्वस्तही करावी। आता विधानसभेच्या निवडणूक लागल्यात आहे ते बरोबर आहे का? आता काही आता जसा कौल आहे तसाच मतदान करायला पाहिजे आपणाला। आमचा कौल नेमका काय? कौल नेमका आमचा काय? आता काय तीन आमच्या विधानसभेमध्ये तीन उमेदवार उभा राहणार आहेत, एक सतेज आवा, एक कोरे आणि एक पाटील काउंटरी उभा राहते म्हणतात। हां असं असू दे, त्याच्याबद्दलचं काय नाही, आम्हाला कोण पण उभा राहून दे, पण एक कोणतरी दोन कोणतरी उमेदवार पाहिजे, हे तीन करून उपयोग आहे। हा तिसरी सीट जर चांगल्या कर्तृत्वाने आली तर तुमचं काय मत? तिसऱ्याच कर्तृत्वाने आले तर तिसऱ्याला पण आपल्याला मतदान दिलं पाहिजे, चांगलं त्याचं व्यक्तिगत बघून दिलं पाहिजे, चान्स प्रत्येकालाच दिला पाहिजे। हो तालुक्यात आता पण काय विकास केला? तालुक्यात आता कोरे साहेबांनी भरपूर विकास केलाय, भरपूर प्रत्येक गावात विकास केलाय, नाही असं काय म्हणता येणार नाही, कुठलं गाव मोकळं नाही असं काय कोरे साहेबांनी केलेलं नाही। काय वाटतंय की वाटतंय की कोरे साहेब वाटते तालुक्यातला पण आहे, पण त्यांनी कामं पण केले तशी। हो तुमचं मतदान एकंदरीत कोरे साहेबांना असणार? हो कोरे साहेबांना असणार। इथं स्थानिक म्हणजे आता सध्या आमदार असणारे विनयरावजी कोरे सावकर साहेब, तसा विचार केला तर सत्ता संघर्ष संपत्ती कर्तृत्व वक्तृत्व आणि नेतृत्वाच्या अच्युत शिखरावर विराजमान असणारं ते नेतृत्व आहे। खऱ्या अर्थानं वाडी वस्तीवर सगळ्या तालुक्याचा सर्वांगीण विकास तळागाळापर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे। ज्या ठिकाणी जे योग्य आहे ते काम त्यांच्यातून घडलेलं आहे। खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी कसा असावा ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माननीय सावकार साहेब आहेत, आणि परत एकदा त्यांचीच गरज आमच्या शावडे तालुक्याला आहे आणि तेच आमदार निश्चित होतील असा मला विश्वास वाटतो। काम होतं म्हणण्यापेक्षा एक सावकार साहेबांच्या बाबतीत एक गट तट कोणत्या प्रकारचं बघत नाहीत, ज्या ठिकाणी योग्य काम आहे प्रत्येक गावात त्यांचं काम पोहोचलेलं आहे। आपण त्यावेळेचा त्यांचा एक फंड सोडला तर बाकीचे काम हे केलेलं नाही। सावकार साहेबांनी प्रत्येक गोष्टीचे फंड ओढून आणले। आज पिशवीच्या वरचा एक पाझर तलावासारखा मोठा प्रश्न, साहेबांना सगळ्या खालच्या गावांना पाणी येऊ शकतं असला मोठा प्रश्न त्यांनी चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे, ते मंजूर आहे। नाही नाही त्या आज बघितलं तर आपण वारणा हा तसा विचार केला तर देशात चांगला पॅटर्न म्हणून एक सहकाराचा चांगला पॅटर्न मॉडेल म्हणून वारणेकडे पाहिलं जात आहे। खऱ्या अर्थानं शावडे तालुक्यात एखादा औद्योगिक हे एक सावकार साहेबच आणू शकतात आणि ते आणतील। काय सांगाल विधानसभेच्या निवडणुका लागल्या तालुक्यामध्ये काय नेमकं कोण आमदार? विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे तर आता विद्यमान आमदार जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आदरणीय विनयरावजी कोरे सावकर साहेब यांच्या माध्यमातून आतापर्यंत जो विकास झालेला आहे संपूर्ण तालुक्याचा इतका विकास झालेला आहे, संपूर्ण चेहरा मोहरा बदललेला आहे आणि उर्वरित जे प्रश्न साहेबांनी पूर्ण करण्यासाठी घेतलेला आहे त्यासाठी सावकर साहेबांना परत संधी मिळणं गरजेचं आहे, लोक त्यांना संधी देणार आहे। तर त्यांच्यापर्यंत त्यांच्या गटाचं काम करतील, परंतु विनय कोरे सावकरांनी जे काम केले त्या कामाची मोठी ह्यापोटी सहानुभूती आहे। भविष्यात रोजगाराच्या संधी तालुक्यामध्ये काय निर्माण होतील? ते आता रोजगाराच्या माध्यमातून जो MIDC चा प्रकल्प आहे तो सावकर पुढच्या 5 वर्षाला पूर्णता नेतील। योजनेचे पैसे वगैरे मिळतात? लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळतात? मला अजून आलेले नाही। तुम्ही सगळं म्हणजे तुमचे कागदपत्र वगैरे? मग आता तुम्हाला लाडक्या बहिणीची योजना मिळेल, मग भावालाच तुम्ही देणार? भावालाच देणार? तुमचं काय मत आहे, तुम्हाला मिळालं का लाडक्या? नाही नाही मिळालेले नाहीत। नाही बरं, मग तुम्ही काय जमा वगैरे केलेत कागदपत्र वगैरे? कागदपत्र दिले का मी दिले? मग तुमचं मत कोणाला असणार? भावाला द्यायच। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला देणार की? आम्हाला नाही दिलं तर मग नसलं जोर वैकी मग नाही नाही एक पिन हप्ता नाही अजून आलेला नाही।
मला नाही काय झालेलं अजून ती काय भावाचं नाही आमचं म्हणजे लय वर्षाचं नाही मिळत मग त्याला तेवढी येऊन देत मग जाऊ चुक मग पेन्शन नाही काय नाही आम्हाला पेन्शन नाही की कसे काय अडचण आता पोर आपले आमचे राहायचे देते मला ना आम्ही काय केलेलं नाही की ते आणि कोण सांगते आम्हाला करायला फॉर्म वगैरे भरताना व्यवस्थित तुम्ही फॉर्म वगैरे भरलेत का मग इथं भरलंय की बँकेत माझ्या काय ते हे पुस्तक काढले की मी इथं महाराष्ट्र बँकेत करा मग अजून कुठलीच योजना तुम्हाला नाही 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 मग तुम्ही सरकारला काय विनंती करणार आहे का तुमच्या वतीनं काय सांगणार आहे मग सांगणार की आम्हाला आता आम्हाला म्हाताऱ्या माणसाला काम आहे का येत होतं मग तरण्याचे देताना म्हाताऱ्या आम्ही मत देणार नाही सगळ्यांनी आम्ही येऊ दिले 60 वर्षाच्या पडल्या बाया होय होय आता आम्ही कामाला जातोय का आम्हाला उठा बसायचंय मग आम्हाला काय नाही तुमचं बहिणीचं भावाचं पैसे हां मग त्याला तरी आमचा हात काय नाही हात फॉर्म तुम्ही भरायला पाहिजे हो तुमच्या तुम्हाला मग हाफ तिकीट वगैरे हाफ तिकीट आहे ना हाफ तिकीट बसेसला वगैरे ते बी नाही मला अजून 2 वर्ष मला आयशी छपले 2 वर्ष म्हणते हाय ते बी नाही नाही काय करायचं अहो मग त्याला तेव्हा लिवलेले पोराने व इतरलं म्हणजे अजून 2 वर्ष म्हटलं बा आता मला 65 वर्ष लागतील 60 वर्ष 80 वर्ष छपली आणि मग मला आणि 2 वर्षाला म्हणजे मी म्हणजे मला मिळेल यार ते फुकट सरकारी होय की महिन्याची पेन्शन आम्हाला मिळाली आहे नाही आणि आम्हाला पोरग नाही नवरा नाही कोण नाही आम्ही ते जे जेव्हा जगायची शुगर बी पी आहे काय काय कशाने औषध खायचं सांगा तुम्ही फॉर्म वगैरे भरले होते नाही नाही बाई आम्ही ती लाडक्या म्हणजे नाही म्हणजे वयोश्री योजना किंवा इतर ज्या योजना तुमच्या वयाच्या मानाने आहेत प्रयत्न अर्ज 3000-3000 रुपये मिळायचे तर म्हणून फॉर्म भरून दिल्या त्याला झालं 6 महिने कोण गोरीबाचं लक्ष देते आलेलीच नाही आम्हाला आता मतदान पेन्शन चालू केली आहे त्यालाच दिलं पाहिजे की दुसऱ्याला कसं देऊन चालेल असं आहे आणि आता या पिशव्या घड्याळ वाटली सगळ्याशी वाटले तरी आम्हाला दिली नाही म्हणजे काय आमची वैशाने आम्ही मतदान करू आणि ज्याने मतदान केले नाही त्याने पेन्शिली बिन सगळं चालू आहे हे असा उलटा काय त्या सरकारचा काय आहे कोणा पैसे आणि मग काय खायचं आणि मग तेवढे असली द्यायचं मग काय करून देते मताला मता मताला गाडी केली आणि खायचं काय 5 वर्ष सगळ्या तरण्या बाहेर काम करते पैसे आणि मताला नाही नाही पेन्शन बघा पेन्शन नाही एक पण पेन्शन नाही अर्धी तिकीट बस कुठे जातोय का कुठे जातोय अर्ध्या तिकटीला नाही नाही पेन्शन म्हणा नाही मृत्यूचे पैसे ते बी बंद झाले मोदी सरकारला तुम्ही वोट देणार की नाही तुम्हाला पेन्शन नाही मिळाली म्हटल्यानंतर मोदी सरकारला वोट करणार का कुणा सांभाळून देणार करणार नाही मग काय सांगणार कमी व्हायला पाहिजे आम्हाने खरं म्हणताना ह्या लाडकी बहीण योजनेचं पैशाचं काहीच नको होतं आम्हाने फक्त ही वाढलेली महागाई कमी झाली पाहिजे शिक्षण आरोग्य शे जे महत्वाचं ह्यामध्ये जास्त हे का नाही ते पाहिजे ते करा तुम्ही शे फुकटचं नको त्यापेक्षा तरुण आईच्या हाताला काम द्या आणि तुम्हाला जे पैसे मिळाले त्या पैशाने 1500 रुपये जाहीर केलं आणि एका तेलाच्या डब्या मागे 400-500 रुपये वाढले काय अहो सर्वसामान्य माणूस असलं तरी महागाई ना अगोदर ते हे झालेलं असतं मुलांचं आम्ही सरकारला हेच सांगणार की महागाई कमी करा शिक्षण आरोग्य हे व्यवस्थित द्या फुकट काही सुद्धा देऊ नका तरुण आईला काम द्या ह्या आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत दुसरं काही नाही हे फुकट नाही दिलं असं तरी चालतंय
विधानसभेचा निवडणूक लागल्या तालुक्यात आमदार विनायक कोरे सावकर हवा हवा आमची विचार आहे. कारण का त्यांनी बरीच कामं किंवा गावच्या बांबोडी गावचे सुधारणा रस्ते किंवा जल पाण्याचे टाके वगैरे असे दिलेले कारणाने त्यांचा येणं हा गरजेचंच आहे. त्यांनी ह्या आपल्या भागात काय केलेलंच नाही ना. नाही त्यांनी त्या टायमाला केलं, आम्हाने बाकीचं काय त्यांच्या विरोधात किंवा असं काय आम्हाने बोलायचं नाही. बरं जी आहे ती वस्तुस्थिती, विनायक कोरे सावकर हा आपल्या शाहूवाडी तालुक्याला किंवा याला आम्हाने आमदारच पाहिजे. राज्यपातळीवर काय आपले हे शिंदे आहेतच. हो शिंदे, शिंदेंनी भरपूर कामं केली. आता काही लोक शिंद्यांना त्यांचंच पैसे घेऊन शिंद्यांना नावं ठेवतात काय. आता लाडकी बहीण, अरे त्यांचंच तुम्ही पैसे घेता आणि त्यांनाच नावं ठेवता म्हणजे काय. आता त्या म्हणतात की आम्हाने साखर वाढली, राशन डाळ वाढली, हे सगळं काय मान्य बरोबर आहे, पण पैसे घ्यायला तुम्ही धावता पुढं बँकेत नंबर लावून राहता आणि इकडं वाढलं म्हणून आम्ही का बोंबलताय. काय गरज नाही तिची बोंबलायची. सावकारांनी भरपूर केलं आहे किंवा शिंदेसाहेबांनी भरपूर केलं आहे काय. मोदी साहेबांनी तुम्हाला फुकटचं धान्य दिलं. आत्तापर्यंत तुम्ही काय केलं होतं, जा रेशनच्या नंबरला राहत होता जाऊन पाळीला आणि त्या पाळीला येऊन तुम्ही पदरचं पैसे देऊन सगळं तुम्हाला नंबर येत नव्हता. आणि आता तुम्ही प्रत्येक माणशी तुम्हाला 2 किलो गहू, 3 किलो तांदूळ वगैरे हे सगळं द्यायला चालू केले. त्यांचं खाऊन आणि त्यांच्यावर जर फिरत असला तर त्याचा काही उपयोग नाही. काय वाटतं तुम्हाला तालुक्यात विनय कोरे सावकर निवडून यावेत का? तर सावकरांनी भरपूर कामं केले आणि सावकर पन्हाळ्यात असून पन्हाळ्यापेक्षा जास्त शावळीत कामं केल्या सावकरांनी. आम्हाला योजना काय मिळतात पण आम्ही घेतलेली नाहीत. पण विषय कसा आहे, इथं आमच्या तालुक्यात आमदार सतीज दाबा व्हायला पाहिजे, पण सतीज दाबाने एकही काम केलं नाही. सतीज दाबाने 4 माणसांनी रोजगार दिला नाही. सतीज दाबाने सूतगिरणी काढली, सूतगिरणीचे पैसे सभासदांचं सतीज दाबाने एकट्यानंच खाल्लं आणि सूतगिरणीचं जे पैसे रस्त्याचं आलं, जमीन जी रस्त्याला गेली ती सतीज दाबाने एकट्यानंच खाल्ली. सभासदांचा विषय बोंबलत गेला. मग सतीज दाबाने मतदान का द्यावं? रोजगार जर कुणाला ते देऊ शकत नसतील तर त्याची मतदान का द्यावं? बरोबर आहे की चुकीचं सांगा? रोजगार त्यांनी 4 माणसांनी 4 घरं त्यांनी चालली असतील तर त्यांनी मतदान दिलं पाहिजे, पण त्यांनी चालवलीच नाही. आ 100% रोजगार दिला, 100% लोकांना म्हणजे रस्त्याचे वगैरे सगळी कामं केली तालुक्यातली, 100% लोक गरगरीब जनतेचे ऑपरेशन जे होईत नव्हती त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांचे मुंबईसारख्या ठिकाणी मोठं हॉस्पिटलला त्यांनी ऑपरेशन करून त्यांच्या फंडातून त्यांनी ते ऑपरेशन करून दिली. आणि काय पाहिजे जनतेला? जनतेला हेच पाहिजे, दुसरं काय पाहिजे? त्यामुळे विनय कोरे सावकरच आमदार होणार. विधानसभा 2024 निर्णय तुमचा, सत्ता तुमच्या हातात.